दरम्यान या आरक्षणाच्या जाहिरातीवरून जरांगे पाटलांनी सुद्धा सरकारवर निशाणा साधलाय. मलमपट्टी करू नका, कायमस्वरूपी उपाययोजना करा असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर सरकारनं दिलेली जाहिरात मागे घ्यावी असं मराठा नेते आबासाहेब पाटलांनी देखील म्हटलंय. मराठा समाजाची दिशाभूल करू नये असंही आबासाहेब पाटील यावेळी म्हणाले. तर आपण पाहतोय आरक्षणाच्या जाहिरातीवरून आता टीका व्हायला सुरुवात झाली आहे. काल सुद्धा एक जाहिरात सरकारनं प्रसिद्ध केली होती आणि आज सुद्धा एक जाहिरात सरकारनं प्रसिद्ध केली, त्यावरून आता टीका व्हायला सुरुवात झाली आहे. नाही, आम्ही ते कालच मराठा समाजाला नाकार. आम्ही तुम्हाला आरक्षण मागतोय आणि तुम्ही आम्हाला चांगला उपचार करण्याऐवजी मलमपट्टी कशामुळे करताय? आम्हाला ते नकोच आहे. तुमच्यामुळे जर त्यांना नोकरी लागणार नसेल तर ती मलमपट्टी आम्हाला नको. तुम्हाला आम्ही आरक्षण मागितलं, आज उद्या तुमच्या हातात येईल. 2 दिवसाच्या आता आम्हाला आरक्षण द्यायचं असतं. मराठी आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. आम्ही पणच केलेलं आहे आमच्या लेकरांना आयुष्यासाठी भविष्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. ते मूळ जी हेतू द्या, विनाकारण जे आहे ते लागू करून आमच्या शेताका फटका करू नका. असता मराठी तुम्हाला आता माफ नाही करणार. सरकारने EW सारख्या जाहिराती देऊन मराठा समाजाची फसवणूक करू नये. आमची मागणी आहे मराठा आरक्षणाची आणि आम्हाला संविधानिक घटनात्मक टिकणारं आरक्षण पाहिजे. ही मागणी मराठा समाजाची आहे. EW चा आमचा काही संबंध नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या EW मध्ये नियुक्त झालेले आहेत त्यांना अद्यापर्यंत तुम्ही नियुक्त दिलेले आहेत, त्या पेंडिंग केसेसवरती तुम्ही बोलायला तयार नाही, त्या विद्यार्थ्यांना न्याय दिलेला नाही आणि तुम्ही दुसरीकडे EW ची जाहिरात देत आहे. हे कदापि मराठा समाज सहन करणार नाही. सरकारनं तत्काळ ही जाहिरात मागं घ्यावी.